तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील आज कोविड उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आढावा बैठक घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे आणि वर्षावरून ते VC द्वारे बैठक घेतील। दरम्यान दुपारी 3 वाजता खरीप हंगाम आढावा देखील बैठक ते घेणार आहेत। तेव्हा एक महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांची आज जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा होणार आहे आणि एकूणच कोविड उपाययोजनांबद्दल या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। सकाळी 11 वाजता जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते बैठक घेणार आहेत। दरम्यान आता लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील ज्या ठिकाणी चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे त्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सध्या उद्धव ठाकरे हे कोविड उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आज आढावा बैठक घेणार आहेत। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे मुंबईत तौतके वादळामुळे शेकडो झाडं फांद्या कोसळल्यामुळे शहरात यापुढे वृक्ष लागवड करताना वादळातही टिकणारी मजबूत झाडं लावण्यात येणार आहेत। त्यासाठी विशेष धोरणही तयार केलं जाणार आहे। तसंच मुंबईतील सर्व झाडांच्या मजबूतीचं नियमितपणे ऑडिटही केलं जाणार असल्याचं पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय। तोतके चक्रीवादळामुळे अर्नाळा समुद्र किनारी असलेली सुरुची बाग अक्षरशः जमीनदोस्त झाली। अनेक वर्ष जुनी झाडं जोरदार वाऱ्यामुळे उन्मळून पडली। या वादळाचा तडाखा पोलीस ठाणालाही बसला। विविध कारवाईमध्ये जप्त केलेल्या चारचाकी वाहनांवर झाडं पडल्यामुळे 4 ते 5 वाहनांचं मोठं नुकसान झालंय। तोतके चक्रीवादळाचा रायगडकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। रायगड जिल्ह्यातील दुकानं आजपासून पूर्णवेळ सुरू राहणार आहेत। लॉकडाऊनमुळे दुकानांवर घातलेले निर्बंध रायगड जिल्ह्यात आजपासून शिथिल करण्यात आले। चक्रीवादळात नुकसान झालेल्या नागरिकांना दुरुस्ती साहित्याची आणि पावसाळ्यापूर्वी आवश्यक साहित्यांची खरेदी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। आता तुम्हाला घरीच कोरोनाची टेस्ट करता येणार आहे। यासाठी लागणाऱ्या रॅपिड अँटीजेन टेस्टच्या होम टेस्टिंग किटला ICMR ने मंजुरी दिली आहे। कोविसेल्फ असं या किटचं नाव आहे। पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोल्युशन लिमिटेडनं ही टेस्ट किट तयार केलेलं आहे। मात्र केवळ लक्षणं असणाऱ्या नागरिकांनाच ही तपासणी करता येईल। त्यासाठी किट आणि मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलं आहे। ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या अपंगांना घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी आता मान्यता देण्यात आली आहे। तर घरोघरी जाऊन लसीकरण करणार का असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला केला आहे। पालिकेला हे शक्य असल्यास केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहण्याऐवजी आम्हीच त्यांना ह्या मोहिमेसाठी परवानगी देऊ असं उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे